ज्या महिन्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो पवित्र श्रावण महिना यंदा म्हणजेच 2023 या वर्षी 17 ऑगस्टपासून चालू होत आहे। श्रोते हो, श्रावण महिना म्हणजे भोले बाबांचा महिना, महादेवांचा महिना। या श्रावण महिन्यात जी व्यक्ती मनोभावे महादेवाची पूजा करते, शिवशंभूंना शरण जाते, त्या व्यक्तीच्या मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता महादेव नक्कीच करतात। आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या आणि संकटातून महादेव आपल्याला तारून नेतात। श्रोते हो, जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील, पती पत्नीमध्ये अनबन असेल, तर या श्रावण महिन्यात आपण शिव पार्वतींची एकत्रित पूजा नक्की करा, वैवाहिक जीवन नक्कीच सुखमय बनेल। जर विवाह योग जुळून येत नसतील तर विवाह योग जुळून येण्यासाठी, विवाह योग्य स्थळ प्राप्त होण्यासाठी सुद्धा आपण महादेवाची या श्रावणात आपण पूजा करू शकता। श्रोते हो, अशी मान्यता आहे की या श्रावण महिन्यात जी व्यक्ती या 7 पवित्र वस्तूंची खरेदी करून या वस्तू आपल्या घरात आणते, महादेव त्या व्यक्तीवर नक्कीच प्रसन्न होतात। या 7ही वस्तू महादेवांशी, शिवशंभूंशी निगडीत आहेत। महादेवांना प्रसन्न करणाऱ्या आणि आपली कार्य करण्याची क्षमता, आर्थिक क्षमता वाढवणाऱ्या या वस्तू आहेत। श्रोते हो, जर आपल्या घरात सातत्याने भांडणे होत असतील, अशांतीचे वातावरण असेल, पैसा घरात येत नसेल, लक्ष्मीचा घरात वास नसेल, सतत पैशाची तंगी जाणवत असेल, तर अशावेळी आपल्या घरातील तमाम प्रकारच्या बाधा, कुणी काही केलेले असेल, कोणाची वाईट नजर लागलेली असेल, किंवा कोणत्याही स्वरूपाची नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढण्यासाठी या श्रावण महिन्यात आपण या 7 पैकी जितक्या वस्तू खरेदी करून घरात आणणे शक्य असेल तितक्या वस्तूंची आपण खरेदी आवर्जून करा। जाणून घेऊया की या 7 वस्तू कोणत्या आहेत। मात्र त्यापूर्वी आपल्याला हात जोडून विनंती आहे की मला एक प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा। श्रोते हो, श्रावण महिन्यात खरेदी करावयाची पहिली वस्तू ती म्हणजे त्रिशूळ। होय, त्रिशूळ म्हणजे प्रत्यक्ष त्रिदेवांचे प्रतीक, ब्रह्मा विष्णू यांचे प्रतीक। आपण जर शक्य असेल तर चांदीचे छोटेसे त्रिशूळ या श्रावण महिन्यात नक्कीच करा आणि त्याची स्थापना देखील आपल्या घरात करा। ज्या घरात त्रिशूळ असते त्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट आपदा येत नाहीत। प्रत्येक संकटातून शिवशंभू आपल्याला सही सलामत बाहेर काढतात। घरात जर अशांती असेल, सतत भांडणं होत असतील, तर या त्रिशूळाची श्रावण महिन्यात आपण महिनाभर पूजा करून पहा, आपल्या घरातील वातावरण सुखद बनेल। दुसरी वस्तू ती म्हणजे डमरू। होय, डमरू हे भगवान शिवशंभूंचे अत्याधिक प्रिय असे हे यंत्र आहे। या डमरूतून जो ध्वनी बाहेर पडतो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो, घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते। या श्रावण महिन्यात देवपूजा झाल्यानंतर आपण हे डमरू वाजवायला विसरू नका। या डमरूतून जो एक ध्वनी बाहेर पडेल, त्या डमरूच्या निनादामुळे, त्याच्या आवाजामुळे घरातील जुन्यातले जुने आजार देखील बरे होतात। जेव्हा श्रावण महिना संपेल, तेव्हा श्रावणाची समाप्ती झाल्यानंतर आपण हे डमरू आपल्या एखाद्या मित्राला किंवा निकटवर्तीयांना, जे जवळचे आहेत, त्यांना भेट म्हणून देऊ शकता। त्यांच्यासाठी ते खूप शुभ ठरेल। श्रोते हो, तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्ष। रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली? जेव्हा सती वियोगामुळे भगवान शिवशंभूंच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले, तेव्हा त्या अश्रूतून रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली। श्रोते हो, रुद्राक्ष ज्या घरामध्ये असेल त्या घरात, त्या घरातील लोकांची शक्ती वाढते, त्या घरातील लोकांना सुख सौभाग्याची प्राप्ती होते। जर घराला किंवा घरातील व्यक्तींना जर एखादी बाधा आहे, कोणी काही केलेले आहे, वाईट नजर लागलेली आहे, तर या बाधेपासून, नजर दोषापासून हे रुद्राक्ष आपला बचाव करते। श्रोते हो, या रुद्राक्षाची स्थापना आपण आपल्या देवघरात करू शकता, आपण किंवा आपल्या गळ्यामध्ये देखील आपण हे रुद्राक्ष धारण करू शकता। अनेक लोक या रुद्राक्षाला पॉकेटमध्ये देखील ठेवणे पसंत करतात। मात्र लक्षात ठेवा, आपण जर हे रुद्राक्ष गळ्यात धारण करणार असाल तर आपण ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य आहे। चौथी वस्तू म्हणजे आपण या श्रावण महिन्यात खरेदी करून घरी आणावी, ती म्हणजे शिवमंदिरातील भस्म। होय, कोणत्याही शिवमंदिरातून आपल्याला अगदी सहजासहजी हे भस्म मिळून जाईल। आपण हे भस्म आणून आपण छोट्याशा चांदीच्या डब्बीत ठेवा आणि या भस्माची आपण या श्रावण महिन्यात दररोज पूजा करा। श्रोते हो, पूजा केल्यानंतर आपण हे भस्म, थोडेसे भस्म आपल्याला आणि आपल्या घरातील लोकांच्या कपाळाला लावायला विसरू नका। जी व्यक्ती हे भस्म आणून तिजोरीत ठेवते आपल्या, त्या व्यक्तीच्या घरात पैशात वाढ होते, घराची बरकत होते, प्रगती होते।
घरात सुखसमृद्धी नांदू लागते. विशेष करून जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास आहे, त्याला खूप तणावाचे जीवन जगावे लागत आहे, त्याचे मानसिक संतुलन ठीक नाही, तर या मानसिक आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आपण हे भस्म आपल्या घरी नक्कीच आणा. पाचवी वस्तू श्रोते हो, जी या श्रावण महिन्यात आपल्याला खरेदी करायची आहे, ती म्हणजे चांदीचे नागनागिन. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे, त्यांनी नक्कीच आपण हे नागनागिन आणा आणि त्यांची महिनाभर पूजा करा. महिनाभर ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपण श्रावण महिन्याच्या समाप्तीच्या वेळेस हे चांदीचे नागनागिन वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचे आहेत. कालसर्पदोषातून आपल्याला मुक्ती मिळेल. श्रोते हो, सहावी वस्तू ती म्हणजे कलश. कलश म्हणजे छोटासा तांब्या. आपण सोने असेल, चांदी असेल, पितळ असेल किंवा तांबे या धातूपासून बनलेला कलश या महिन्यात नक्कीच खरेदी करा, किंवा महिना सुरू होण्यापूर्वी देखील आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहेत. या कलशामध्ये गंगाजल भरून ठेवा, किंवा आपल्या जवळपास एखादी पवित्र नदी असेल किंवा आपल्या परिसरातून एखादी नदी वाहत असेल तर त्यातून तीर्थ जल आणून आपण या कलशात भरून ठेवायचे आहे. आणि या श्रावण महिन्यात भगवान शिव शंभोंचा जलाभिषेक आपल्याला या पाण्याने करायचा आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा दररोज हा कलश भरायचा आहे आणि शिवशंभोंचा महादेवांचा जलाभिषेक करायचा आहे. सो तो जलाभिषेक म्हणजे पाण्याने त्यांना त्याच्यावर ओतायचे आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. श्रोते हो, पैशामध्ये प्रचंड वाढ होईल. पैसा प्रचंड प्रमाणात आपल्या घरात येईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतात. धनप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. जर तुम्हाला नोकरी नाही आहे, जॉब नाही आहे, तर नोकरी प्राप्त होण्यासाठी जे योग आवश्यक असतात ते सुद्धा या कलशामुळे निर्माण होतात. हा कलश जर आपण किचनमध्ये ठेवला तर अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. ते अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील अन्नाची कमतरता कधीही भासत नाही. घरातील वादविवाद संपुष्टात देखील येतात. तर श्रोते हो, असा माता लक्ष्मीला खेचून आणणारा कलश या श्रावण महिन्यात आपण नक्कीच खरेदी करून आपल्या घरी आणा. श्रावण महिना संपल्यानंतर सुद्धा आपण या कलशाची स्थापना देवघरापुढे करू शकता. आपला हा देवघरापुढे कलश ठेवू शकता. सातवी आणि शेवटची वस्तू ती म्हणजे नंदी. हो, ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीचा नंदी किंवा इतर धातूचा नंदी यावेळेस खरेदी करा. भगवान शिवशंभूंचे नंदी हे वाहन आहे. शिवशंभूंचे जे गण आहेत त्यामधील प्रमुख गण म्हणजे नंदी. नंदी म्हणजे धैर्याचं प्रतीक आणि म्हणूनच तुमच्या जीवनात जर आर्थिक संकटे असतील, म्हणजे पैशांची संकटे, तर आपण ही आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हे नंदी आपल्या घरी अवश्य आणा आणि त्यांची पूजा दररोज करा. ज्या घरामध्ये श्रावणात नंदींची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते त्या घरामध्ये. श्रोते, आपण या नंदीची स्थापना आपण देवघरापुढे किंवा तिजोरीमध्ये देखील करू शकता. ज्या घरातील तिजोरीमध्ये नंदी देवतेची स्थापना होते, ज्या कॅशबॉक्समध्ये नंदी देव असतात, त्यांना त्या घरामध्ये पैशाची वाढ भरपूर होते. पैशासोबतच सुख शांती देखील त्या घरात निर्माण होते. श्रोते हो, तुमच्या मनात जर एखादी इच्छा अनेक दिवसापासून अपूर्ण आहे तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सुद्धा आपण हे नंदीदेव आपल्याला सहाय्य करू शकतात. श्रोते हो, आपण या महिनाभर आपण नंदीच्या कानात देखील महिनाभर इच्छा बोलू शकता. नंदीदेव आपली ही इच्छा शिवशंभूंपर्यंत, महादेवांपर्यंत नक्कीच पोचवतात आणि नंदींचे म्हणणे शिवशंभू महादेव कधीच टाळत नाहीत, जसे की आपल्याला माहीतच आहे. तेव्हा इच्छापूर्तीचा हा अत्यंत सफल अशा प्रकारचा उपाय आहे. तर श्रोते हो, या श्रावण महिन्यानिमित्त भोले बाबांची, शिवशंभूंची, माता पार्वतीची आपण पूजा नक्की करा आणि त्यांची कृपा प्राप्त करा. शिवशंभूंच्या महादेवांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता हो, हीच शिवशंभूंच्या चरणी प्रार्थना करत आहे. आणि व्हिडिओलाही मी थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा, एवढीच मी आपल्याला विनंती करत आहे. ओम नमः शिवाय.